महात्मा गांधी और आचार्य विनोबा भावे के विचारों से ओतप्रोत वर्धा नगरी में 96वां अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन पारंपरिक ग्रंथ दिंडी के साथ शुरू हुआ। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडल और विदर्भ साहित्य संघ द्वारा आयोजित इस सभा को लेकर वर्धा शहर के नागरिकों का उत्साह उमड़ पड़ा। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडल की अध्यक्षा प्रोफेसर उषा तांबे, कार्यवाह डॉक्टर उज्ज्वला मेहदेले, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघ के अध्यक्ष प्रदीप दाते, विधायक पंकज भोयर ने महात्मा गांधी की प्रतिमा पर माल्यार्पण कर दिंडी का विधिवत पूजन किया। उसके बाद विट्ठल नाम का जयघोष कर ग्रंथ दिंडी सभा स्थल महात्मा गांधी साहित्य नगरी स्वावलंबी विद्यालय के लिए रवाना हुई। आजचा दिवस हा वर्धा शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविण्याचाच नव्हे तर एका कर्तव्यपूर्तीचे समाधान देणारा दिवस आहे। महात्मा गांधीजी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शानेच नव्हे तर त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्धा नगरीत आयोजित होणारे हे दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे। विदर्भ साहित्य संघाचे शताब्दीचे वर्ष आहे। या शतकमहोत्सवी वर्षात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे महामंडळाचे 96वे संमेलन विदर्भात आयोजित व्हावे हा विदर्भ साहित्य संघाच्या मागणीला मान्यता महामंडळाने दिली आणि त्यासाठी विदर्भ साहित्य संघाने हे संमेलन वर्धा येथे आयोजित करण्यास अनुमती दर्शवली। याबद्दल मी सर्व संबंधितांचे प्रारंभीच मनापासून आभार मानतो। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा हा मान वर्धा नगरीत दुसऱ्यांदा प्राप्त होत आहे। यापूर्वी 1969 साली वर्धा येथे 48वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते। कविश्रेष्ठ पुरुषोत्तम शिवराम रेगे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते। आज 53 वर्षानंतर हा योग पुन्हा आला आहे। वर्धा शहराचे नाव ज्या लोकमातेवरून पडले त्या लोकमातेचे म्हणजे नदीचे नाव वर्धा आहे। तिचे मूळ प्राचीन नाव वरदा असे आहे। वरदा म्हणजे वर देणारी। विदर्भाच्या संपन्न प्रदेशाला उत्तर दक्षिण विभागून आसपासचा प्रदेश सुजलाम सुफलाम करणारी वर्धा नदी आमची जीवनदायिनी आहे। तिच्या पाण्यात सेवाभावाचा गुण आहे। म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांनी या नगरीला आपली कर्मभूमी मानले। केवळ या दोन विभूतीच नव्हे तर जमनालालजी बजाज, बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, क्रांतीवीर पांडुरंग खानखोजे, बापूरावजी देशमुख, वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य, मावशी केळकर अशी अनेक महारत्ने याच मातीत निर्माण झाली। वर्धा हे जसे समाजसेवकांचे प्रेरणास्थान आहे तसेच कलावंतांचेही प्रेरणास्थान आहे। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त ही वर्धा शहराचीच देणगी आहे। पांढरे सोने म्हणून ज्याला गौरविले जाते त्या कापसाची शेती हे वर्धेचे भूषण आहे। आणि खऱ्या अर्थाने आज खरं म्हणजे हे साहित्य संमेलन आहे। आपल्याला आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहेत, परंतु या साहित्य संमेलनामध्ये हे 3 दिवसाचं साहित्य संमेलन देशभरातून इकडे विविध भागातून जे साहित्यिक आलेत, आपले मान्यवर आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे। शेवटी सरकार हे तुमच्यासाठी 24 तास सरकारची दारं उघडी आहेत, त्यामुळे हे विषय आपल्याला बोलायला वेगळं व्यासपीठ आहे। एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो। कुणाचाही आदर करण्याची माझी बिलकुल इच्छा नाही, परंतु आज कुमार विश्वासजी यहाँ सभी साहित्यिक उपस्थित है, देशभर से सब यहाँ मौजूद है और आज पूर्ण हे आजचं राज्य जे आहे हे साहित्यिकांचं राज्य आहे आणि म्हणून आम्ही इकडे पाहुणे म्हणून आलेलो आहोत आणि आपल्या या साहित्य नगरीमध्ये साहित्य संमेलनामध्ये कुठेही सरकारचा हस्तक्षेप आम्ही करणार नाही,
केला नाही आणि मगाशी केसरकर साहेबांनी त्या बाबतीमध्ये उल्लेख केलेला खरं म्हणजे साहित्य हे सर्वश्रेष्ठ आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, साहित्यिकांची भूमी आहे, अनेक साहित्यिक या महाराष्ट्राने दिले आणि म्हणून आज या ठिकाणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती चपळगावकर साहेबांना संमेलनाचं अध्यक्षपद दिलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहे आणि या महाराष्ट्राचं भूषण आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपूर.